So in the previous lecture, we have seen the determination of the various loads for the micro antenna tower. Okay. Now again, similar types of an example give. Okay, for the different height and the suppose एक काहीतरी वेगळ्या कॅटेगरी घेऊ आपण. ओके, सो याच प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल येतील. सो टेकिंग द अनदर टाइप ऑफ द एक्झाम्पल फॉर दॅट पर्टिक्युलर मायक्रोवेव्ह टावर. ओके, अ 60 मीटर हाय मायक्रोवेव्ह टावर, द हाईट ऑफ द पर्टिक्युलर टावर इज 60 मीटर. ओके, अ लॅटिस टावर इज टू बी बिल्ट नियर आग्रा सिटी, तुम्हाला दिलेली आहे. फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सिटी वी कॅन कॅल्क्युलेट द VP, दॅट इज द बेसिक विंड प्रेशर. ओके, सॉरी, बेसिक विंड स्पीड. एंड देन द टेरेन कॅटेगरी इज ऑल्सो गिवन, दॅट इज द टेरेन कॅटेगरी 2. द डायमीटर ऑफ द हॉलो हेमिस्फेरिकल अँटेना डिस्क. ओके, आता इथे डायरेक्टली मेन्शन केलं की जी काही हेमिस्फेरिकल अँटेना डिस्क आहे त्यांची, दॅट इज द हॅलो हॉलो. ओके, इन सम ऑफ द केसेस इट माइट बी मेन्शन दॅट द पर्टिक्युलर जी काही तुमची अँटेना डिस्क आहे ती हॉलो नसून तुमची सॉलिड आहे. ओके, इन दॅट केस द CF फॅक्टर जो काही असतो तुमचा फॉर द हॉलो सेक्शन इट इज 1.4, अँड फॉर द जो काही तुमचं सॉलिड सेक्शन असेल फॉर दॅट पर्टिक्युलर इट इज 1.2. त्यामुळे CF घेताना ते कन्सिडर करायचं. ओके, इफ द पर्टिक्युलर दॅट इज नॉट गिवन, ओके, वेदर इट इज अ हॉलो और वेदर इट इज अ सॉलिड, इन दॅट केस यू कॅन डायरेक्टली टेक द पर्टिक्युलर, ऑलवेज कन्सिडर हेमिस्फेरिकल डिस्क एज अ हॉलो डिस्क. ओके, सो हॉलो हेमिस्फेरिकल एंटीना डिस्क इज फिक्स्ड एट द टॉप. The diameter of that particular disc is 3 meter. The width of the tower at the top is to be 3.5 meter. So whether considering the configuration of that particular tower, you can see top chi width doesn't, that will be your 3.5 meter. Select a suitable configuration for the tower. Determine the maximum compressive force, maximum tension in the tower log, and also find the maximum shear at the base. म्हणजे जे आपण प्रीवियस कॅल्क्युलेशन केलं तेच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. व्हॉट एव्हर द टोटल विंड लोड इज, विंड लोड मायनस द ग्रॅव्हिटी लोड, दॅट विल गिव्ह अस द टेन्शन. ओके, विंड लोड प्लस ग्रॅव्हिटी लोड, दॅट विल गिव्ह अस द कॉम्प्रेशन, दॅट विल गिव्ह अस द कॉम्प्रेशन, अँड टोटल लॅटरल लोड, दॅट इज द टोटल विंड लोड, गिव्ह अस द मॅक्झिमम ट्रान्सवर्स शिअर. ओके, अगेन द फॅक्टर्स व्हेरियस जे काही तुमचे डेड लोड आहे ते दिलेले आहे फॉर द वेट ऑफ द अँटेना, प्लॅटफॉर्म, रेलिंग, ओके, लॅडर वगैरे जे काही अदर मिसलेनियस आयटम वगैरे तुमचे टोटल वेट दिलेले आहेत. ओके, इन ऍडिशन टू दॅट, दोन तुम्हाला कधी लक्षात ठेवा, जर जे काही तुम्हाला लोड दिले असतील, इन ऍडिशन टू दॅट दोन लोड तुम्हाला कधीही ऍड करायचे आहे. फर्स्ट इज युअर सेल्फ वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर. ओके, जो काही तो पर्टिक्युलर टावर असेल त्याचा सेल्फ वेट प्लस इम्पोज लोड्स. ओके, इम्पोज लोड्स म्हणजे तुमचे लाईव्ह लोड जे काही असतील. ओके, दोन लोड तुम्हाला ऍडिशन करायचे आहे, वेदर द पर्टिक्युलर लोड्स आर गिव्हन इन द पर्टिक्युलर न्युमेरिकल ऑर नॉट. ओके, इफ इट इज गिव्हन, जर सेल्फ वेट इज द पर्टिक्युलर सेल्फ वेट ऑर द सपोज लाईव्ह लोड आर गिव्हन, इन दॅट केस यू कॅन टेक दॅट पर्टिक्युलर सेक्शन, यू कॅन टेक दॅट पर्टिक्युलर लोड. बट इफ इट इज नॉट मेन्शन इन द पर्टिक्युलर न्युमेरिकल, स्टील यू हॅव टू टेक द सेल्फ वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर अँड द लाईव्ह लोड ऑर द इम्पोज लोड्स. ओके, सो द स्ट्रक्चर इज विदिन द विसिनिटी ऑफ द हिल. ओके, हिल किंवा पर्टिक्युलर क्लिप. ओके, इफ देर इज अ मेन्शन ऑफ द हिल ऑर द क्लिप, इन दॅट केस रिमेंबर दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट द K3 फॅक्टर. ओके, K3 फॅक्टर इज डिपेंड्स अपॉन द इफ द पर्टिक्युलर सेक्शन इज विदिन द विसिनिटी ऑफ द हिल. ओके, सो इफ इट इज विदिन द विसिनिटी ऑफ द हिल, इन दॅट केस यू हॅव टू कॅल्क्युलेट द K3 फॅक्टर. कुठेही तुम्हाला मेन्शन जर असेल की हिल किंवा क्लिप आहे इन केस ऑफ द पर्टिक्युलर न्यूमेरिकल, ओके, इन दॅट केस यू हॅव टू रिमेंबर दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट द K3 फॅक्टर. ओके, नाउ फॉर दॅट पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन द फॉर्म्युला इज 1+CS. ओके, 1+CS विल डिपेंड अपॉन अवर पर्टिक्युलर LE. ओके, जे काही तुमचं LE एज वेल एज द थीटा. ओके, दॅट इज द अँगल ऑफ अवर पर्टिक्युलर, जो काही तुमचा हिलचा जो काही स्लोप असेल दॅट पर्टिक्युलर अँगल, अँड S विल वी हॅव टू अगेन कॅल्क्युलेट अपॉन द LE अँड द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, सो एक फक्त त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन कसं आहे ते लक्षात ठेवा, मॅक्झिमम वेळेस तुम्हाला एवढं काही जास्त डिटेलमध्ये येणार नाही. इथे ज्याप्रमाणे दिलेलं आहे की दॅट द स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर हिल इज 23 डिग्री, अँड द H0 फॅक्टर इज 0.7. ओके, जो काही तुमचा 1+CS फॅक्टर असेल दॅट इज द H0 फॅक्टर. सो सी ची व्हॅल्यू तुम्हाला थिटावरून भेटेल आणि H0 ची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ओके, मॅक्झिमम वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागणार नाही, पण त्याचं जे तुमचं पर्टिक्युलर कंडिशन आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू, त्याचं सुद्धा लर्न करून घ्या. वी आर ऑलरेडी टेकन द कॅल्क्युलेशन ऑफ द सी अँड एस इन द होल्डिंग स्ट्रक्चर. ओके, सो फर्स्ट ऑब्विसली द अगेन द फर्स्ट स्टेप विल बी यू सेटिंग अप युअर पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन ऑफ द पर्टिक्युलर टावर. ओके, नाउ आपला जो काही टावर आहे, अगेन एज वी नो द विड्थ ऑफ द पर्टिक्युलर टावर शुड बी 1.8
1:8 to 1:12. ओके मीन्स जे काय तुमची हाईट डिवाइडेड बाय 12 टू हाईट डिवाइडेड बाय 8, आपण हाईट डिवाइडेड बाय 8 च घेणार नेहमी. ओके सो द बेस विड्थ विल बी इक्वल टू हाईट डिवाइडेड बाय 8. ओके दॅट विल बी 7. सपोज दिलेला असेल इन दॅट केस, सपोज तुमची जर हाईट आली, विड्थ आली सपोज 7.75, ओके किंवा 7.744 अशी जर विड्थ आली, इन दॅट केस यू कॅन कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर विड्थ एज 7.75 मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. अच्छा तीन ह्याच्यामध्ये नाही ठेवायची मॅक्सिमम वेळेस. ओके 7.112 समजा आली, ओके इन दॅट केस इट कॅन टेक 7.15 आपण घेऊ शकतो. ओके मीन्स इन टर्म्स ऑफ द फाईव्ह तुम्हाला कन्सिडर करायचे. ओके 7.05, 7.15, 7.25. ओके इन दॅट पर्टिक्युलर टर्म्स यू हॅव टू कन्सिडर दॅट पर्टिक्युलर विड्थ. ओके दिस इज फॉर द इज ऑफ अवर कॅल्क्युलेशन. ओके इन प्रॅक्टिकल दॅट पर्टिक्युलर विड्थ कॅन बी एनिथिंग. ओके इट कॅन बी 7.4444. ओके काही पण असू शकते ती. ओके इन केस ऑफ द प्रॅक्टिकल केसेस. बस मॅक्झिमम वेळेस तुम्हाला पर्टिक्युलर जो की न्यूमेरिकल आहे थोडं इझी झालं हवं. इन दॅट यू टेक द पर्टिक्युलर विड्थ एज अ एक राऊंड अप करून घेतो आपण. ओके इवन इफ द पर्टिक्युलर विड्थ इज देअर, ओके जर तुमची पर्टिक्युलर विड्थ जर तुमची समजा तुम्ही काहीतरी सॉरी इन दॅट इफ यू टेक द पर्टिक्युलर एक काहीतरी तुम्ही राऊंड अप करून जरी फॅक्ट स्टील द जे काही इन बिटवीन जे काही तुमचे विड्थ असतील त्यांची जे काही डायमेन्शन असतील दॅट माइट बी इन 0.143 असं समथिंग काहीतरी येईल, किंवा 7.1234 असं समथिंग येईल. ओके सो इट डझंट अफेक्ट द बी. ओके जरी तुम्ही काहीही घेतला तरी तुमचे अदर डायमेन्शन जे असतील ते तुम्हाला कॅल्क्युलेशन इन केस ऑफ द प्रॅक्टिकल केसेस यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर विड्थ आणि त्या विड्थच तुम्हाला पर्टिक्युलर मेंबर प्रोव्हाइड करायचा. ओके सो मॅक्झिमम वेळेस बीचा काही फरक पडत नाही, पण इन केस ऑफ अवर पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन सोपं व्हायला हवं, त्यामुळे आपण विड जी असेल ती थोडी प्रॉपरली राऊंड ऑफ करू. ओके सो द बेस विड इज 60 डिवाइडेड बाय 8, 60 इज द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर डिवाइडेड बाय 8, दॅट विल गिव्ह अस द 7.5 मीटर. सो कन्सिडरिंग द अगेन जो काही टावर आहे, अगेन रिमेंबर दॅट यू इन केस ऑफ द पर्टिक्युलर मॅक्रोवेव्ह टावर यू हॅव टू डिवाइड दॅट पर्टिक्युलर टावर इन द टू सेक्शन. फर्स्ट विल बी युअर स्क्वेअर सेक्शन ऑर द स्ट्रेट सेक्शन अँड द सेकंड विल बी युअर स्लोप सेक्शन. ओके आपण स्ट्रेट का प्रोव्हाइड करतो, सो दॅट द इक्विपमेंट विल बी इन्स्टॉल ऑन दॅट पर्टिक्युलर स्क्वेअर सेक्शन. आता इन दिस पर्टिक्युलर सेक्शन द ओनली वन इक्विपमेंट इज देअर, दॅट इज द हॉलो हेमिस्फेरिकल अँटिना डिस्क. ओके याच्या त्यामुळे फक्त एक तुम्हाला टॉप जर प्रोव्हाइड करायचा असतो इन दॅट केस. ओके बट इन काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त हेमिस्फेरिकल डिस्क किंवा एक वर्टिकल लिम्स आहे तो सुद्धा दिलेला असतो. ओके इन दॅट केस यू हॅव टू कन्सिडर दॅट पर्टिक्युलर सेक्शन फॉर द विंड लोड कॅल्क्युलेशन एज वेल एज द डेड लोड कॅल्क्युलेशन. त्याचं सुद्धा आपण ठीक आहे एक्झाम्पल आपण त्याच्यावरती सुद्धा घेऊन घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल विल बी ऑन नंबर ऑफ द डेड लोड. ओके नंबर ओके कन्सिडरिंग दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके दोन सेक्शन मध्ये आपण डिवाइड केला. ओके फर्स्ट विल बी युअर स्ट्रेट अँड देन विल बी युअर स्लोप सेक्शन. ओके दोन स्लोप मध्ये डिवाइड केला. अगेन द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रेट सेक्शन विल बी एज अ स्ट्रेट जे काही तुमची टोटल हाईट असेल हाईट डिवाइडेड बाय 4 टू हाईट डिवाइडेड बाय 6 घ्यायचं. ओके अगेन दिस इज नॉट द रूल. ओके हा कोणताही रूल नाही आहे, दिस इज द जनरल कॅटेगरी एक जनरल एक थंब रूल ज्याला म्हणतो आपण दॅट इज द ऍट इज अ थंब रूल. ओके देर इज दिस इज नॉट अ स्टँडर्ड. ओके एक थंब रूल की समजा जर तुमचं पर्टिक्युलर हाईट असेल इन दॅट केस एज बाय 5 जर आपण घेतली पर्टिक्युलर स्टेट आहे इन दॅट केस दॅट विल बी सफिशियंट टू इन्स्टॉल ऑल ऑफ अवर इक्विपमेंट. ओके दिस इज द जस्ट थंब रूल विच यू यूज. ओके सो यू आर अगेन टेकिंग दॅट पर्टिक्युलर स्टेट स्ट्रेट पोर्शन असेल तो एज बाय 5, एज बाय 5 मीन्स 60 डिवाइडेड बाय 5. ओके मीन्स 12 मीटर. ओके अगेन कन्सिडरिंग दॅट पर्टिक्युलर सेक्शन एज अ 12 मीटर, देअर फोर जो काही तुमचं टॉप पोर्शन असेल दॅट इज इक्वल्स टू 12 मीटर आणि जो काही तुमचं रिमेनिंग पोर्शन असेल दॅट विल बी इक्वल्स टू 60 मायनस 12 मीटर. ओके सो अगेन टॉप 12 मीटर पोर्शन आहे स्ट्रेट कन्सिडरिंग द ओके फाय एज अ स्लोप ऑफ पर्टिक्युलर टॉवर सेम फॉर्मुला बी बाय ए 7.5 टॉप पॉइंट इज युअर 3.5 मीटर डिवाइडेड बाय एच मायनस एच स्ट्रेट पोर्शन it's 12 meter total height is 60 meter okay that gives the angle as a
Number of segments, okay? Again, dividing the five again, providing the key time. Again, I hope the will be K type pressing with style pressing so that to me give shutter you are a the pressing provide the key type pressing in case of the particular tower height is higher, okay? Do point 4.5 okay किंवा 5 in terms of the 5 inch particular height पाहिजे okay height we can also do that 2.8 सुद्धा आपण ऍड करू शकतो but again this question जे the total height 15 meter with the 6 segments each of the 2.5 meter then segment third as a 15 meter again with the each height as a 5 multiplied by 3 okay 5 segments with the height of the 3 meter and the last segment 18 meters are those are 4 segments okay of the 4.5 meters okay again remember that there is no rule in fixing this particular segments okay तुम्ही segment तुमच्या मर्जीने काहीही घेऊ शकता okay just remember that जे काही तुमचं जे काही तुमचं डिस्ट्रीब्युशन असेल जे काही तुमचं तर समजा टॉपला जो काही तुमचं सेक्शनची हाईट असते ती कमी असते आणि बॉटमला सर्वात जास्त असते सो जे काही हे जे काही तुमचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द पर्टिक्युलर हाईट असेल फ्रॉम द लो टू हाय दॅट पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन शुड बी ग्रॅज्युअल ओके एक सडनली तुम्ही डायरेक्टली चेंजेस नाही करू शकत ओके तर एक थोडं ग्रॅज्युअल पाहिजे मॅक्झिमम तुमचा जो काही डिफरन्स असेल तो 1.5 किंवा 2 मीटर मॅक्झिमम 1.5 दॅट इज ऑल्सो इन केस ऑफ द बॉटम सेक्शन ओके जर टॉपचा असेल त्याच्यामध्ये 0.5 किंवा 1 डिफरन्स करत चालायचा आणि जर शेवटचा जो काही तुमचा सेक्शन उरलेला असेल त्याच्यात तुम्ही 1.5 टू 2 मीटर सुद्धा चेंज केलं तरी चालते पण टॉप पासून तुमचा 0.5 टू 1 मीटर चेंज करायचा म्हणजे समजा टॉपचा जर तुम्ही 2 मीटर घेतला देन बॉटमचा तुम्ही 2.5 और 3 मीटर घेऊ शकता अगेन त्याच्या बॉटमचा तुम्ही 3 और 3.5 मीटर घेऊ शकता ओके आणि जो काही लास्ट सेगमेंट असेल यू कॅन टेक इट ॲज अ 1.5 ऍडिशन म्हणजे 3 मीन्स 4.5 किंवा 5 मीटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता ओके बट टॉपचे जे काही सेक्शन आहे म्हणजे ते ग्रॅज्युअल हे करायचं अगेन अगेन ॲज अ सेड द नंबर ऑफ सेक्शन शुड बी सिमिलर इन ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन ओके आता पहिल्या याच्यामध्ये आपण नंबर ऑफ सेगमेंट किती प्रोव्हाइड केले 6 ओके सेकंड याच्यामध्ये नंबर ऑफ सेगमेंट 6 प्रोव्हाइड केले अगेन थर्ड याच्यामध्ये 5 आणि त्यानंतर 4 अगेन हियर द ग्रॅज्युअल व्हेरिएशन इज देअर ओके असं नाही की पहिला सेगमेंट 6 केला त्याच्यानंतर मग दुसरा सेगमेंट लगेच 4 त्यानंतर मग लगेच अगेन तिसरा सेशन 5 केला आणि मग त्याच्यानंतर परत चौथा सेशन 3 केला असं व्हेरिएशन नको अगेन द ग्रॅज्युअल व्हेरिएशन शुड बी देअर ओके रँडम व्हेरिएशन ऑफ द पर्टिक्युलर नंबर ऑफ सेशन शुड नॉट बी देअर अगेन द एक जनरल व्हेरिएशन विल बी देअर आणि या पर्टिक्युलर दोन्ही जी काही कंडिशन आहे दॅट दोज पर्टिक्युलर टू कंडिशन कॅन बी सॅटिस्फाईड फॉर द नंबर ऑफ सेगमेंट्स ओके नंबर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ द सेगमेंट्स जर घेऊ शकतात ओके ओके दिस पर्टिक्युलर टू जे काही तुमचे कंडिशन आहे दॅट कॅन बी सॅटिस्फाईड बाय द नंबर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द सेगमेंट्स ओके सो यू कॅन चूज तुम्ही कोणत्याही प्रकारचं सेगमेंट एक कॅल्क्युलेशन करू शकता काही वेळेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेले असेल तर मॅक्झिमम वेळेस तुम्हाला स्वतःच ते करायचं आहे ओके सो वन्स वी हॅव डिसाइडेड द पर्टिक्युलर सेगमेंट लेट्स कॅल्क्युलेट द लोडिंग ओके फर्स्ट विल बी युअर ऑब्विसली द ग्रॅज्युअल सॉरी विल बी ग्रॅव्हिटी लोड ओके व्हॉइस आवाज येत नाही का प्रॉपरली Am I audible?
स्पिन आउट ओके का है थोड़ा ओके ओके ठीक है नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा आपल्याकडे सध्या त्यामुळे थोडं काही वेळेस तुम्हाला व्हॉइस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो ओके व्हिडिओ किंवा व्हॉइस मध्ये ड्यू टू द नेटवर्क प्रॉब्लेम ओके सो जर काही कट झाला तर पुढे तो रेग्युलर होऊन जाईल नो प्रॉब्लेम ऑफ दॅट ओके सो फर्स्ट द कम्प्युटेशन ऑफ द ग्रॅव्हिटी लोड अगेन सेम आहे तुमचं वेट ऑफ द रेलिंग वेट ऑफ द प्लॅटफॉर्म वेट ऑफ द लॅडर एंड केज अगेन एज आय सेड जो काही तुमचं सेल्फ वेट ऑफ द ट्रस अँड दी लाइव लोड अँड पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म ऑर द इम्पोज लोड हे तुम्हाला इन्क्लूड करायचे आहे ओके अगेन वेट ऑफ द रेलिंग सेम तुमची जी काही तुमचं युनिट वेट ऑफ द पर्टिक्युलर रेलिंग पर मीटर दिलेला आहे तुमचं टॉपचा जो काही सेक्शन असेल तो 3.5 3.5 3.5 3.5 आहे देअरफॉर 4 मल्टिप्लाइड बाय 3.5 दॅट विल बी युअर टोटल लेंथ ऑर द पेरीमीटर ऑफ द पर्टिक्युलर स्क्वेअर ओके मल्टीप्लाइड बाय द 0.3 किलो न्यूटन पर मीटर इज युअर वेट ओके सो मीटर मल्टीप्लाइड बाय द पेरीमीटर इन मीटर 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 कॅन्सल झाला म्हणजे समजा किलो न्यूटनचा जो काही लोड असेल दॅट विल बी युअर वेट ऑफ द पर्टिक्युलर रेली सिमिलरली द वेट ऑफ द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म अगेन इट इज गिवन 0.82 किलो न्यूटन इन टू मीटर स्क्वेअर देअरफॉर यू हॅव टू मल्टीप्लाइड विथ द मीटर स्क्वेअर ओके अगेन इन सम ऑफ द केसेस द वेट ऑफ द प्लॅटफॉर्म माइट बी गिवन इन 0.82 किलो न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेलं असते किंवा एमएम स्क्वेअर मध्ये सुद्धा दिलेलं असते ओके इन दॅट केस यू हॅव टू कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर सेशन इन द मीटर स्क्वेअर ऑर यू हॅव टू टेक दिस पर्टिक्युलर 3.5 बाय 3.5 इन द सेंटीमीटर ओके दोघांचं युनिट सुद्धा लक्षात घेत चला 0.82 दिस इज इन द 0.82 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड एज वेल एज दिस पर्टिक्युलर युनिट विल बी अगेन मीटर स्क्वेअर सो त्यामुळे मीटर स्क्वेअर अँड मीटर स्क्वेअर तुमचा कॅन्सल होईल त्यामुळे फायनल आन्सर जे असेल आपल्याला किलो न्यूटन मध्ये भेटेल ओके बट इन सम ऑफ द केसेस इफ दिस पर्टिक्युलर सेक्शन इज 0.82 किलो न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर असेल समजा इन दॅट केस यू हॅव टू ऑल्सो कन्सिडर द एरिया ओके दिस पर्टिक्युलर टर्म दॅट इज द एरिया ऑफ द पर्टिक्युलर फॉर्मॅट इन द सेंटीमीटर स्क्वेअर सो दॅट द पर्टिक्युलर सेंटीमीटर सेंटीमीटर जे असेल तुमचं कॅन्सल होईल देअरफॉर फायनल लोड जो काही असेल तुम्हाला किलो न्यूटन मध्ये भेटेल ओके काही वेळेस कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला जे काही पर्टिक्युलर लोड आहे तो तुम्हाला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये सुद्धा दिलेला असू शकतो ओके सो युनिट ऑफ दिस बोथ ऑफ द पर्टिक्युलर टर्म शुड बी प्रॉपरली कॅल्क्युलेटेड सिमिलरली द वेट ऑफ द पर्टिक्युलर केज इज 0.65 पर मीटर टोटल हाईट ऑफ अगेन केज विल बी थ्रू आउट द पर्टिक्युलर टॉवर हाईट टॉवरच्या पूर्ण हाईट पर्यंत जी काही केज आपण प्रोव्हाइड करणार असेल दॅट विल बी देअर सो देअरफॉर लॅडर अँड द पर्टिक्युलर केज विल बी 16 मल्टीप्लाइड बाय 0.65 दॅट विल बी 39 किलो न्यूटन assuming the self weight of the truss again the self weight just is 4 to 5 kN you can kN per meter ya paiki tumhi kontehi consider karu shaktat okay again the 4 to 5 kilometer you have particular self weight of the truss now in this particular example the self weight of the truss is not given so maximum weight is tumhala final madhe self weight of the truss dilela asel इन द गिवन ऑप्शन्स ओके और असं म्हटलं असेल की निग्लेक्ट द सेल्फ वेट ओके असं सुद्धा काही वेळेस म्हणतात ओके निग्लेक्ट द सेल्फ वेट ऑफ द टावर ओके रिमेंबर दॅट पर्टिक्युलर पॉइंट ओके काही वेळेस तुम्हाला इन केस ऑफ द एक्झाम्पल द निग्लेक्ट असं म्हणू शकता की निग्लेक्ट द सेल्फ वेट ऑफ द टावर इन दॅट केस यू डू नॉट हॅव टू कन्सिडर द सेल्फ वेट ओके इफ इट इज डायरेक्टली गिवन द व्हॅल्यू ऑफ द सेल्फ वेट इज गिवन इन दॅट केस यू हॅव टू टेक दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू अँड इफ देर इज नो मेन्शन ऑफ द व्हॅल्यू देर इज नो मेन्शन ऑफ द निग्लेक्शन अबाउट दॅट पर्टिक्युलर सेल्फ वेट ऑर द वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर इन दॅट केस यू कॅन अज्युम युअर ओन व्हॅल्यू ओके सो तिन्ही कंडिशन लक्षात ठेवा जर तुम्हाला पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल तो डायरेक्टली जो काही एज अ वेट असेल तेच घ्यायचं ओके तुम्हाला दिलेलं नसेल इन दॅट केस तुम्ही स्वतः अज्युम करू शकता आणि जर पर्टिक्युलर मध्ये असं सांगितलं की डू नॉट कन्सिडर द पर्टिक्युलर सेल्फ वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर इन दॅट केस यू निग्लेक्ट दॅट पर्टिक्युलर सेल्फ वेट ऑफ द पर्टिक्युलर टावर इन दॅट केस यू डू नॉट नीड टू टेक दिस पर्टिक्युलर लोड ओके काही वेळेस तुम्हाला जे काही फायनल आन्सर आहे ते प्रत्येकाचं प्रत्येक जण वेगवेगळे सेल्फ वेट घेईल त्यामुळे एक दोन किंवा लाईव्ह लोड प्रत्येक जण वेगवेगळा घेईल त्यामुळे दोन कंडिशन देतात की तुम्हाला डायरेक्टली जे काही व्हॅल्यूज असतात ते तुम्हाला डायरेक्टली गिव्हन असतात किंवा तुम्हाला डायरेक्ट सांगतात की निग्लेक्ट दोज पर्टिक्युलर लोड्स ओके सो दोन्ही लक्ष ठेवत जा ओके पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करा आणि त्यानंतरच मग पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ओके सो अज्युमिंग द सेल्फ वेट ऑफ द पर्टिक्युलर टावर टावर ट्रस एज अ 4.5 किलो न्यूटन पर मीटर ओके अगेन हियर द पर्टिक्युलर लोड इज गिवन एज अ पर मीटर इन दॅट सम ऑफ द केस इट मेट बी गिवन इन द व्हॉल्यूम मध्ये सुद्धा गिवन असू शकतो ओके इन दॅट केस अगेन यू हॅव टू कन्सिडर द व्हॉल्यूम ऑफ द पर्टिक्युलर टावर ओके जो काही टावर असेल त्याचा व्हॉल्यूम सुद्धा कन्सिडर करावा लागतो अगेन इन सम ऑफ द केसेस काय दिलेलं असते की एक्स बी टाईप ब्रेस
असेल इन दॅट केस वेट विल बी डाय दिस डिश आणि त्याच्यानंतर के टाईप ब्रेसिंग असेल इन दॅट केस वेट विल बी दिस डाय डाय डॅश ओके. सो तुम्ही जी काही बेस ब्रेसिंग टाईप प्रोव्हाइड करणार फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ब्रेसिंग टाईप यू हॅव टू कन्सिडर द सेल्फ वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर. सो हियर कन्सिडर द सेल्फ वेट ऑफ द टावर एज अ 4.5 किलो न्यूटन पर मीटर. अगेन सेल्फ वेट इज किलो न्यूटन पर मीटर देअर फोर यू हॅव टू मल्टीप्लाइड विथ द मीटर अँड मीटर विल बी युअर टोटल हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर दॅट विल बी युअर 260. देअरफोर इट विल बी 270 असेल इथं ओके. 270 किलो न्यूटन विल बी द टोटल सेल्फ वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर. एंड अगेन द लाईव्ह लोड ऑफ द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म अगेन द लाईव्ह लोड इज 0.75 मिनिमम लाईव्ह लोड आपण घेतो. इथं अगेन व्हॅल्यू दिलेली असेल की टेक द लाईव्ह लोड ॲज अ डॅश डॅश किलो न्यूटन ओके. समजा 2.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं दिलेलं असेल इन दॅट केस यू हॅव टू कन्सिडर दॅट पर्टिक्युलर लाईव्ह लोड ऑन दॅट पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म ओके. दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू ओके. अगेन इट कॅन बी मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर काही असू शकते. सो अगेन यू हॅव टू कन्सिडर पर्टिक्युलर एरिया डिपेंडिंग अपॉन द युनिट ऑफ अवर पर्टिक्युलर लाईव्ह लोड ओके. Clear again, this is in the meter square, kilonewton per meter square. Therefore, multiplying with the meter square, that will give us the live load on that particular platform. Okay, is the total gravity load will be the addition of that particular section. Okay, jike tumche particular load aale tyanche addition, that will be the gravity loads on the all of the particular four legs. So the weight of the each leg of the tower will be obviously total gravity load. Char leg varthi hota, so they were divided by the four. Okay. सो वेट ऑफ द पर्ट अगेन ॲज अ सेट जो काही तुमचा अँटिन असेल तो दोन याच्यावरती असतो त्यामुळे आपण फक्त दोन याच्यावरती त्याला कन्सिडर करतो. देअरफोर 9 किलोन्यूटन डिवायडेड बाय 2 ओके. सो वेट ऑफ द अँटिना प्लस वेट ऑफ द पर्टिक्युलर टोटल ग्रॅव्हिटी लोड्स ऑन द इच लेग दॅट विल गिव्ह अस द मॅक्सिमम ग्रॅव्हिटी लोड्स ऑन द लेग ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर ओके. जे काही चार लेग आहे त्या चारही लेग मध्ये मॅक्झिमम कोणत्या तरी एका याच्यामध्ये किंवा दोन याच्यामध्ये मॅक्झिमम ग्रॅव्हिटी लोड ऍक्ट होणार दॅट पर्टिक्युलर मॅक्झिमम लोड इज इक्वल टू 87.61 किलो न्यूटन ओके. जसं आपण प्रिव्हियसली सॉल्व केलं सेम आपण याच्यामध्ये सॉल्व केलं ओके. नेक्स्ट विल बी युअर कॉम्प्युटेशन ऑफ द विंड लोड ओके. सो अगेन इन केस ऑफ द विंड लोड सेम फॉर्म्युलेज विल बी देअर ओके. व्हीझेड आहे तुमचा पीझेड आहे पीडी आहे ओके. व्हीझेड अगेन व्हीबी के वन के टू के थ्री दॅट्स सेम फॉर्म्युले विल बी देअर. अगेन फॉर द व्हीबी जो असेल तुमचा आग्रा दिलेला आहे ओके. अगेन हियर द सिटी इज गिवन एज आग्रा देअर फोर अगेन कन्सिडरिंग द व्हीबी ऑफ दॅट पर्टिक्युलर सेशन व्हीबी असेल ऑर द बेसिक विंड स्पीड इज इक्वल टू 47 ओके. असं कोणतंही सिटी तुम्हाला देऊ शकतात असं नाही की फक्त महाराष्ट्रातील सिटी देणार ओके. यू कॅन गेट एनी टाईप ऑफ द सिटी ओके. सो फॉर द आग्रा इट इज अ 47 मीटर पर सेकंड. देअर फोर द व्हीबी प्लस टू 47 मीटर पर सेकंड. अगेन के वन ची व्हॅल्यू अगेन दॅट विल डिपेंड अपॉन द व्हीबी एज वेल एज द as well as the basic VB as well as the lifespan of that okay. So as we saw lifespan sudha lakshat thevat ja ki jo tumcha tower asel tacha lifespan tumhi 100 years ghetat ओके. इन सम ऑफ द केसेस काही वेळेस तुम्हाला असं दिलेलं असतं की द लाईफ स्पेन ऑफ दॅट पर्टिक्युलर चिमनी ऑर द पर्टिक्युलर टावर शुड बी टेकन एज अ 50 इयर्स ओके. सो अशा वेळेस वी हॅव टू कन्सिडर द के वन फॉर द 50 इयर्स ओके. सो रिमेंबर दॅट फॉर द 50 इयर्स ऑल ऑफ द पर्टिक्युलर व्हॅल्यूज आर द वन ओके. कोणतीही बिल्डिंग असो लाईफ स्पेन जर 50 इयर्स असेल इन दॅट केस ऑल ऑफ द पर्टिक्युलर फॅक्टर फॉर द इन काइंड ऑफ द पर्टिक्युलर लोड इट्स वन ओके. असं रिमेंबर दॅट पर्टिक्युलर पॉईंट. हा वन का बरं घेतो कारण दिस पर्टिक्युलर जी काही तुमची के वन फॅक्टर आहे दिस पर्टिक्युलर के वन फॅक्टर इज बेस्ड अपॉन द जो काही तुमचा मॅक्झिमम लोड फॉर द 50 इयर्स डाटा ओके. जो काही लास्ट 50 इयर्सचा डाटा असेल ऑन दॅट पर्टिक्युलर ऑन द बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर 50 इयर्स डाटा वी हॅव ऑल दिस पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑल ऑफ दिस पर्टिक्युलर व्हॅल्यूज आर कॅल्क्युलेटेड ऑन द के वन फॅक्टर ओके. देअरफोर इन केस ऑफ द के वन फॅक्टर फॉर द 50 इयर्स इट विल बी वन फॉर द ऑल ऑफ द पर्टिक्युलर बेसिक विंड स्पीड अँड डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर फॅक्टर ऑल द जे काही तुमचे व्हेरियस इयर्स आहेत त्यासाठी कॅल्क्युलेशन केलेलं आहे ओके. तर इन केस ऑफ द जर समजा दिलेलं असेल की समजा 25 वर्ष तुमची लाईफ स्पॅन घ्या इन दॅट केस यू हॅव टू कन्सिडर दिस पर्टिक्युलर रो. इफ इट इज गिव्हन 150 इयर्स लाईफ स्पॅन इन दॅट केस दिस पर्टिक्युलर रो. इथं आपल्याला काही दिलं नाही देअरफोर कन्सिडरिंग फॉर द कम्युनिकेशन बिल्डिंग ऑर द टावर 100 इयर लाईफ स्पॅन देअरफोर फॉर द 47 मीटर पर सेकंड विन अँड द 100 इयर लाईफ स्पॅन ऑफ द कम्युनिकेशन टावर द पर्टिक्युलर व्हॅल्यू विल बी इक्वल्स टू 1.07 ओके. देअरफोर therefore the k1 value will be 1.07 in k2 value will be dependent upon the height of that particular structure okay. various section madhe apan divide kelela hai that particular section segment chi ji kai height asel depending upon the k2 will be calculated. now k3 for the calculation of the k3
For the expression of the K3, we have the formula as 1 plus C multiplied by S0. Okay, आधी इच्छा मध्ये फक्त C multiplied by S घेतलेला आहे आपण. Okay, starting ला कारण 97 मध्ये फक्त S factor होता, तो इथे आपण S0 factor केलेला आहे त्याला. Okay, one calculation same आहे तुमचं. K3 equals to 1 plus C multiplied by S0. Okay, now the C is dependent on the slope of that particular जो काही तुमची हिल असेल that's a slope. Okay, in some of the case if the slope is between 3 degree to 17 degree, okay, in that case you have to calculate the value of the C, okay, depending upon height of that particular section divided by the L will be your total length of that particular hill asel, tacha depending upon that particular hill characteristics you have to calculate the value of the C. Now in our case the theta or the angle is given as 18 degrees. Okay, 18 degrees is dila, I think. Okay, sorry, slope is given as a 23 degrees. So obviously that will be greater than the 17 degrees. Tamura to obviously greater than the 17 degrees. Okay, that will be greater than the 17 degrees. Tamura direct C value apply direct with 0.36. Okay, if it was lower than the 17 degrees, in that case you have to calculate the particular value. Okay, again S0 chi value again to mula directly dilelia hai. S0 value is directly given. Okay, so we can directly calculate the K3. Okay, the S0 chi value dile nasel, again you have to calculate this particular section. Okay, and you have to calculate that particular from this particular graph. Okay, this is for the ridge and the hill, and this is for the क्लिप. ओके त्या पर्टिक्युलर ग्राफ वरून तुम्हाला अगेन एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची बाय कन्सिडरिंग दिस पर्टिक्युलर रेशियो. ओके, सो वी ऑलरेडी डिस्कस दॅट पर्टिक्युलर इन द होल्डिंग स्ट्रक्चर. ओके, तिथे तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेट वी कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द K3 दॅट विल बी इक्वल्स टू 1 + C मल्टीप्लाइड बाय S0. ओके, सो सी ची व्हॅल्यू असेल तुमची 0.36, S0 ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली गिवन आहे. ओके, सो K3 फॉर दॅट पर्टिक्युलर सेक्शन विल बी 1 plus C multiplied by S0. Okay, so C value 0.36, S0 is given 0.7, that will give us the K3 value as 1.252. Okay, again the K3 value and the K1 value as well as the K4 value, ya tini value ja astil that will be same for the all of the heights. Okay, throughout the particular jo kai tumcha section asel, जो काही तुमचा समजा टावर असेल, थ्रू आउट द टावर मध्ये तुमचे K1, K3 आणि K4 ची व्हॅल्यू सेम राहील. ओनली द चेंजिंग व्हॅल्यू विल बी द K2 व्हॅल्यू, कॉज K2 व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द स्ट्रक्चर. ओके, K1 तुमचा डिपेंड असतो VB आणि लाईफ स्पॅन वर. ओके, सो तुमची हाईट जरी चेंज झाली विल नॉट अफेक्ट द K1. सिमिलरली K4 फॅक्टर डिपेंड्स अपॉन द सायक्लॉनिक रिजन. ओके, अगेन दॅट विल नॉट अफेक्ट द K3, अगेन दॅट विल नॉट अफेक्ट द K4 factor. Again K3 is dependent upon the height वरती सुद्धा डिपेंड आहे, as well as the vicinity of the hill सुद्धा डिपेंड आहे. But for that particular जेव्हा height तुम्ही कन्सिडर करणार, आपण टोटल हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर कन्सिडर करणार. जो काही टावर असेल त्याची टोटल हाईट कन्सिडर करणार. देअरफोर इवन इफ द जे काही चेंज असेल हाईट मध्ये, दॅट विल नॉट ऍप्लिकेबल फॉर द K3. ओके, सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ द K2, K1, K3 अँड K4. अगेन कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ द K2 फॉर द व्हेरियस सेक्शन, अगेन जो काही तुमची हाईट असेल ती कन्सिडर करायची. ओके, डिपेंडिंग अपॉन द हाईट द कॅल्क्युलेशन ऑफ द K2 विल बी देअर. ओके, फॉर द डिफरंट सेक्शन. ओके, जे काही सेगमेंट असेल तुमचा, सेगमेंटची जे काही टॉप हाईट असेल, दॅट विल बी द हाईट ऑफ द फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द K2. ओके, सो हिअर इट विल बी 18 मीटर. अगेन फॉर द सेगमेंट सेकंड इट विल बी 18 + 15 मीटर. ओके, दॅन फॉर द थर्ड सेगमेंट इट विल बी 18 + 15 + 15 मीटर, अँड फॉर द सॉरी फॉर द फर्स्ट सेगमेंट इट विल बी 12 + 15 + 15 + 18. ओके, upon depending on the height of that particular section, that is 18 meter, 33 meter, 48 meter, and 60 meter, the values are calculated. Again values jay tumhala te interpolation karun tumhala value calculate karaycha. Okay, here is the design wind speed. Again design wind speed will be equals to k1 multiplied by k1 multiplied by k2 multiplied by k3 multiplied by k4 multiplied by the basic wind speed. Okay, K1, K3 and K1, K4 value will be same, K2 value will be changed for the each section. Okay, so for the each height, we are calculating the design wind speed. Okay, again the wind pressure at the various height will be obviously again equals to 0.6 multiplied by the VZ square. Okay, VZ for the each height, again calculating the particular VZ square, that will give us the
that is the design, wind pressure at the VA side, that will be equals to this particular value, okay, 2.6826 kilonewton per meter square. Remember that as the height जशी तुमची increase होत जाईल तशी तुमचे value जे आहे त्या सुद्धा increase होत जातील, okay, whether it is a VZ, VZ ची value असो तुमची किंवा PZ ची value असो किंवा तुमची PD ची value असो, okay, जशी तुमची हाइट चेंज होत जाते PD ची एखाद्या वेळेस तुमची कमी होऊ शकते, ओके, बट VZ एंड द PZ जे असेल दॅट डिपेंड्स अपॉन द दॅट इज द फंक्शन ऑफ द हाइट, ओके, देयरफॉर एज द हाइट इंक्रीजेस द वैल्यू ऑफ द PZ आणि VZ ची वैल्यू तुमची इंक्रीज होणार आहे, ओके. सो काही वेळेस जर समजा तुमचं इथं जर आन्सर आलं 3. समजा 3.05 तुमचं जर आन्सर आलं इन केस ऑफ द फायनल, देन यू शुड नो दॅट दिस इज पर्टिक्युलर पॉइंट इज 3.23, युअर आन्सर इज 3. तुमचं काहीतरी कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झालेली आहे, देयरफॉर दिस आन्सर इज रॉन्ग, ओके. रिमेंबर दॅट द वैल्यू ऑफ द VZ ऑर द PZ विल बी ऑलवेज इंक्रीजिंग एज द पर्टिक्युलर हाइट इंक्रीजेस, ओके. सो फॉर द हाइट 18 इट विल बी लोअर, अगेन फॉर द 48 इट विल बी हायर देन द प्रीवियस हाइट एंड द लोअर देन द अपकमिंग हाइट, ओके. देयरफॉर अगेन दैट पर्टिक्युलर सेक्शन, अगेन फॉर द लैटिस टावर KD जो असतो तुमचा तो डायरेक्टली आहे की लैटिस टावर असेल तर 0.9, ओके, साइक्लोनिक रीजन नाही आहे त्याचे, नाही तर तो असता 0.1.0, ओके, जो साइक्लोनिक रीजन असता तर, ओके. अगेन KC फैक्टर इज 1 फॉर द पर्टिक्युलर टावर, ओके, एज देयर इज नो इंटरनल कोएफिशिएंट और द एक्सटर्नल कोएफिशिएंट एंड द KV अगेन विल डिपेंड अपॉन द ट्रिब्यूटरी एरिया. अगेन हियर अगेन यू हैव टू कंसीडर द सेम आपल्याला सॉलिडिटी रेशियो कन्सिडर करायचा आहे. सॉलिडिटी रेशियो असेल नाही तर तुम्हाला 0.2 to 0.3 मध्ये तुमचा सॉलिडिटी रेशियो असतो, ओके. यू कॅन कन्सिडर एनिथिंग, कोणताही कन्सिडर, टॉपचा जो काही असेल त्याला 0.25 पासून कन्सिडर करायचा आणि एक एक ने कमी करत आणायचं, ओके, एवढं लक्षात ठेवा, ओके. जनरल क्रायटेरिया, अगेन दिस इज नॉट अ स्टँडर्ड रूल, पण लक्षात ठेवा जर तुम्हाला फायनल कॅल्क्युलेशन मध्ये टॉपला जो काही असेल तो 0.25 पासून सुरू करायचा, त्यानंतर एक एक ने कमी करत आणायचा, ओके. जर जास्त सेक्शन असतील, ओके, जर जास्तच तुम्ही चेंज केली आहे, जर 0.5 ने हाइट चेंज करते तुम्ही, त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही हाइट जी असेल ती 1 किंवा 1.5 ने चेंज केली, इन दॅट केस सॉलिडिटी रेशियो सुद्धा मग त्या प्रोपोर्शन मध्ये चेंज करायचा, ओके. सो फॉर फर्स्ट वी हॅव टेकन द हाइट एज अ 2 मीटर, फॉर द सेकंड वी हॅव टेकन द हाइट एज अ 2.5 मीटर, अँड फॉर द थर्ड सेगमेंट वी हॅव टेकन द हाइट एज अ 3 मीटर, फॉर द फोर्थ सेगमेंट वी हॅव टेकन द हाइट एज अ 4.5 मीटर. देयरफॉर फॉर द फर्स्ट सेगमेंट कन्सिडरिंग द फॉर द फर्स्ट सेगमेंट कन्सिडरिंग द सॉलिडिटी रेशियो आज 0.25, त्यानंतर 0.24, त्यानंतर 0.23 आणि शेवटची साइड जी आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण 3 to 4.5 घेतली आपण हाइट, देअर फोर कन्सिडरिंग इट एज अ 0.21, ओके. 0.2 सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओके, देर इज नो सेक्शन. इथे सुद्धा तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता 0.25, 0.24, 0.22 आणि 0.20, ओके. अगेन याचा थोडाफार फरक पडतो तुमचा, त्याच्यामुळे काही जास्त चेंजेस होत नाही, कोणताही तुम्ही घेऊ शकता, पण जनरली एक एकचा डिफरन्स ठेवायचा आणि शेवटचं जर तुमचं समजा 1 किंवा 1 मीटर पेक्षा 1.5 मीटर असं जर चेंज केलेलं असेल तुम्ही सेक्शन ऑफ द इच हाइट, इन दॅट केस एज अ 0.2 चा डिफरन्स, 0.2 चा डिफरन्स आहे, ओके, 0.02 चा डिफरन्स, ओके. देअरफॉर कन्सिडरिंग द सॉलिडिटी रेशियो फॉर द 0.24, अगेन द सॉलिडिटी रेशियो इज व्हॉट इज द सॉलिडिटी रेशियो, ग्रॉस एरिया डिवाइडेड बाय द ग्रॉस सॉरी नेट एरिया डिवाइडेड बाय द ग्रॉस एरिया. जो काही तुमचा टावर असेल त्याचा नेट एरिया असेल डिवाइडेड बाय द ग्रॉस एरिया, अगेन वी हॅव डिस्कस दिस पर्टिक्युलर सॉलिड रेशियो इन द प्रीवियस लेक्चर, ओके, इन डिटेल. सो नेट एरिया डिवाइडेड बाय ग्रॉस एरिया, देयरफॉर अगेन वी हॅव टू कॅल्क्युलेट द ग्रॉस सॉरी वी हॅव टू कॅल्क्युलेट द नेट एरिया टू कॅल्क्युलेट द we have to calculate the net area to calculate the value of the pd, okay, to calculate the value of the ka, sorry, okay, kd ची value भेटली तुम्हाला, kc ची value, pz सुद्धा आहे, we have to calculate the ka value, okay, for that particular ka value you have to calculate the tributary area of that particular section, okay. Therefore considering the a net for the segment 1, okay, again the area is 3.5 multiplied by 12 multiplied by the solidity ratio, then for the segment second again the formula is a plus b divided by 2 multiplied by the height, okay. A plus b is your jar tumcha jar trapezoidal section asel, okay, in that case b and tumchi height, in that case it will be a plus b divided by the h, okay, sorry, a plus b divided by 2 multiplied by the h, okay. So again we are already calculated all of the particular values of the b, okay, b che je kai particular section cha values ahet te tumhi directly calculate already jo starting la asel te calculate karayche, okay. If you do not have the time, in that case jo kai tumcha segment asel tachi je kai top chi height asel, okay, ani bottom chi height, ase don calculate karun ghaycha, okay. Segment 4 ghetla tumchi tachi top chi ani bottom chi height, segment 3 ghetla again tachi top chi height and the bottom chi height, again for the segment
सेकंड अगेन टॉप ची हाइट आणि बॉटम ची हाइट, आणि फॉर द सेगमेंट वन अगेन टॉप ची हाइट आणि बॉटम ची हाइट, एवढ्या जे काही तुमच्या विड्थ असेल, ओके विड्थ, ओके सॉरी टॉप अँड बॉटम विड्थ, ओके दॅट पर्टिक्युलर विड्थ जे असेल तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं, ओके इफ यू डो नॉट हॅव द टाइम टू कॅल्क्युलेट द इच व्हॅल्यू इन दॅट केस यू कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट द दिस पर्टिक्युलर व्हॅल्यूज, ओके एवढंच व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे, ओके नाहीतर तुम्हाला प्रत्येक मेंबरची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते, ओके बट ते सोडून तुम्ही फक्त जे काही तुमचे पर्टिक्युलर सेगमेंट असेल त्याच्या टॉपचा जो काही मेंबर असेल हॉरिझॉन्टल मेंबर दॅट पर्टिक्युलर विड, ओके देन अगेन सेगमेंट फॉर द सेगमेंट सेकंड, कारण ते तुम्हाला कॅल्क्युलेशन लागतात, दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द एरिया ऑफ द पर्टिक्युलर ट्रॅपेझॉइडल डेटा सेक्शन, जो काही तुमचा ट्रॅपेझॉइडल सेक्शन असेल त्याचा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, एज वेल एज तुम्हाला जो काही विंडो असेल दॅट विल बी ऍक्टिंग ऍट द सीजी सॉरी सेंटर ऍक्सिस ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन, देअरफॉर इन दॅट केस अगेन यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर जी काही हाईट असेल फॉर दॅट पर्टिक्युलर सेक्शन सेंट्रॉइडल ऍक्सिस ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, अगेन फॉर दॅट पर्टिक्युलर 2a + b जो काही तुमचा फॉर्म्युला आहे प्लस ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय एच बाय जे काही फॉर्म्युला आहे तुमचा दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला यू हॅव टू अप्लाय, ओके देअरफॉर तुम्हाला जे काही ए आणि बी ची व्हॅल्यू विल बी रिक्वायर्ड दॅट इज द जो काही तुमचा ट्रॅपेझॉइडल सेक्शन असेल त्याच्या टॉप ची विड्थ अँड द बॉटम विड्थ, ओके सो देअरफॉर फॉर द इच सेगमेंट यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू, ओके इफ यू डोंट अदर तुम्हाला जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं नसेल तर ऍटलीस्ट तेवढा तरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, ओके देअरफॉर फॉर द सेगमेंट ए फॉर द सेगमेंट वन इट विल बी ओके दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू इज ओके जे काही तुमचे व्हॅल्यूज आहे तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे, ओके ए प्लस बी डिवाइडेड बाय टू मल्टीप्लाइड बाय एच, ए प्लस बी डिवाइडेड बाय टू मल्टीप्लाइड बाय एच मल्टीप्लाइड बाय सॉलिड रेशियो मल्टीप्लाइड बाय सॉलिड रेशियो अगेन 6 + 7.5 ए प्लस बी divided by 2 multiplied by h multiplied by the solid ratio that will give us the net tributary area of that particular section that will be total tributary area 69.41 meter square, so again as per the IS code again we have the particular value of the Ka factor again